ज्याला संसाराची आसक्ती नव्हती तोही निघाला निघाला येत असताना त्याचा काय चालता 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 त्याचा पाय कसा फिसकला ते लक्षात ठेवा. प्रारब्ध जरी भोगायला येत असलं तरी प्रारब्ध जड आहे, प्रारब्ध जड आहे, त्याचा प्रेरक परमात्मा आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाही, परमात्मा आपल्याला तिकडे पाठवतो. गाडीत चालले दोघं जण, गाडी उभा केली, एक म्हणला इथंच थांब, नाही म्हणला बाथरूमला जाऊन येतो. मग इकडंच करावं का पलीकडे पलीकडे गेला आणि आता येतं ते ठोकला धरून कमरातून खाली गेला. प्रारब्ध त्याचं होतं, ऐका, प्रारब्ध त्याचं होतं पलीकडे जायचं. तिथं त्याला प्रारब्ध होतं, त्याला अडचण निर्माण करायचं, पण परमात्म्याने त्याला फक्त प्रेरणा केली, इथंच म्हणून त्याला पलीकडे जा. प्रेरणा कोणी केली? समजा एखादा हिमालय गाडी चढायला लागलाय आणि चढता चढताना त्याचं चालू आहे चाडणं चलणं, का रे खालून कडा निसटलाय, आपली वर डांबरीवर गाडी आहे. मला सांगा दुसरी कोण रस्ता चांगला होता तिकडून जायचं, तर नेम शॉर्टकटनं निघालाय, रस्त्यामध्ये खालून कडा निसटलाय. आता तो कडा ते रस्ता सगळाच वाहून जाणार आहे, त्याच्याबरोबर ती गाडी पण वाहून जाणार आहे. तिथं जाण्याची बुद्धी कुण आता ह्याच्या हातात ते प्रारब्ध आहे ते आता भोगावंच झाले. तसं त्या विरक्त शिष्य होता तो रस्त्याने येत होता, त्याच्या पायाला लागलं, पाय थोडासा असा मोडला, गुरुच्या आश्रमात आला, बसला गुरूंच्या समोर बस. तेवढ्यात तो दुसरा एक शिष्य आला, तोही बसला, बस मला दीक्षा द्या, पण मला एक मी जीवनभर पाप केलं नाही, सतत मी नामस्मरण चिंतन करतो, रात्रंदिवस देवाचं चिंतन करतो पांडुरंगाच्या पायाचं, मग मला येता येता माझा पाय कामडावा. अरे तुला माहिती नाही, तुझ्या संचितात काय काय आहे ते तुला माहिती नाही. आज तुझ्या संचितामध्ये असं विधवतं की तुझा मृत्यू, पण पांडुरंगावरही तुझी दया केली, मृत्यू संचितात देवता पांडुरंगाने तुझ्यावर दया केली. बाकीचं संचित जाळलं बेट्या, अरे थोडंसं संचित तुला फक्त पाय मोडू दिलाय, नाही तर तुझा मृत्यू होता. माझं संचित जळालंय, मी पाप करतो, मी संसाराच्या साधनासाठी परमार्थ करतो, मी काही करून देवाने मला येता येता सोन्याचा कडा दिलं, 5 किलोचं सोन्याचा कडा मिळाले मला. अरे 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 देवाने तुझ्यावर सुद्धा कृपा केली आहे, तुझं संचित आज चांगलं होतं, बावलट तू तुझ्या संचितात फसलास, 5 किलो कडं तू घेतलंयस. आज तुझ्या संचितात देवाने दिलं की या देशाचा पंतप्रधान बनायचं, मग तू कड्यावर खुश झालास आणि एवढं कडं घेऊन बस संचित जळालं, आता तुला राजा होता येणार नाही. संचित मनुष्याचं राजा झाला असतो, पण तुझं संचित झाला, तुझा तो मृत्यू झाला असता, पण परमात्म्याने तुला जिवंत ठेवलं, फक्त पाय मोडला गेला. देवाने आपलं संचित जाळलं ना, प्रारब्ध जरी आलं अख्खं प्रारब्ध देव भोगू देत नाही. मरण्याचं प्रारब्ध होतं त्याचं संचित होतं, पण मरण्याच्या ऐवजी थोडा पायच मोडला, बाकीचं उरलेलं जाळून टाकलं. संचिता वाचून भोग घडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केली पूर्वजन्मीचे, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. संचिता वाचून भोग घडत नाही, तो भोग भक्ताला घडूच नाही,
भगवंताचं जर स्मरण मन रात्रंदिवस केलं तर जळते संचित, संचित जळतं। महाराज संचित जळतं तुम्ही बोलताय, कुठला सिद्धांत आहे? आयसी आहे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडीली साल असा तो भागवत धर्म कशाला म्हणतात? जनकाच्या दरबारामध्ये नवयोगेश्वर गेले होते। जनक महाराजांनी त्या कवी हरी प्रबुद्ध पिपलायन द्रुमिल करभाजन चमस हे नवयोगेश्वर जनकाच्या घरी गेले। जनकाने नवयोगेश्वरांना नव प्रश्न विचारले, त्या महाराज भागवत धर्म म्हणजे काय ते सांगा, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, भागवत म्हणजे काय, भागवत धर्म म्हणजे काय असे प्रश्न विचारले एकादशी स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये। त्यावेळेस कवी सांगतात भागवत धर्म कशाला म्हणावं, दारा सूत गृह दारा सूत गृह प्राण करावे भगवंता अर्पण, हे भागवत धर्म जाण मुख्यत्वे भजन यानाव। इतना ते भागवत मुख्यत्वे भजन यानाव, मुख्य भजन कशाला म्हणाव, मुख्य भागवत धर्म कशाला म्हणाव, हे भागवत धर्म जाण। उद्धवा जनक राजांना भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात आणि नवयोगेश्वर कवी त्यातले, हे जनका तू भागवत धर्म मला विचार केलास, मी तुला भागवत धर्म म्हणजे काय ते सांगतो, ते ध्यान देऊ नाही। पहिलं दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी परमेश्वराला समर्पित करणं याच नाव आहे भागवत धर्म। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात जे नियम सांगतात, नीती सांगतात, धर्म नीती सांगतात, जळते संचित आयसी आहे धर्म नीत, कुठली नीती? भागवत धर्म नीती आहे। भागवत धर्म नीती काय आहे? दारा अर्पण। श्री कबीर महाराजांच्या घरी सर्व संत मंडळी गेली होती, खायला काही नव्हतं, वाण्यानं काही देणार नाही, वाण्याकडे गेले, वाणी दादा आमच्या घरी संत मंडळी आले, वाणी म्हणला तुमची पत्नी आमच्या इथे कामाला पाठवून द्या, झाड जोड करायला तुमच्या घरी येणार नाही, माझी दासी म्हणून पाठवा। कबीर महाराजांनी भगवंताचे भक्त आहेत असं समजून वाण्याला आपली पत्नी दिली, त्याच्या मोबदल्यामध्ये साधू संतांना खाऊ घालण्यासाठी भगवंताला भोजन देण्यासाठी आटा आणला, आटा आणला, गुळ आणला, दाळ आणली। दारा अर्पण, सूत अर्पण, चिर्याबाळाला अर्पण, अर्पण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण।